सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 16वा अध्याय करणार आहोत, दैवासूर संपद विभाग योग. खूप छान आहे हा पण अध्याय. यात कृष्णानी सायकोलॉजिकल मेकअप सांगितलाय, जी दैवी माणसं आहेत आणि जी असुरी माणसं आहेत त्यांच्याबद्दल कृष्णानी सांगितलेलं आहे. तर आता मी प्रथम मंगलाचरण म्हणते आणि मग चालू करते. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामय्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ॐ विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. आता चालू करूया 16वा अध्याय. प्रथम ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदना आपण इकडनंच साष्टांग नमस्कार करूया. त्याचप्रमाणे कृपामूर्ती शील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी भगवद्गीता लिहिली त्यांचा आशीर्वाद घेऊया. त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करून हा अध्याय चालू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला, स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, मग सगळे माझे को होस्ट ऍडमिन कुमुद माताजी, पल्लवी माताजी आणि सगळ्या कीर्तन करायला येतात त्या सर्वांना आणि पूर्वाताईंना, मी ज्यांच्या घरातून ही भगवद्गीता सांगते त्या सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद आणि प्रणाम. आज नामानिष्ठ प्रभूजींचा वाढदिवस आहे तर त्यांना खूप खूप शुभेच्छा की त्यांना असाच असेच उपक्रम आणि ते चालू करू दे. आता आपण कालचा अध्याय बघितला. मला कोण सांगणार आहे कालचा अध्याय होता त्याचं नाव काय आहे? आपण शिकलो काल 15व्या अध्यायाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम अध्याय. पुरुषोत्तम योग, बरोबर. तर आपण एक छोटासा रिकॅप घेऊया. काल आपण काय शिकलो की कृष्णानी सांगितलं हे जे भौतिक जग आहे ना, ही खरं म्हटलं तर इकडे हे राहायचं ठिकाण नाहीये. तुम्ही हे जग सोडा आणि तुम्ही माझ्या धामात या. मग आता हे जग भौतिक जग आहे, हे याची तुलना एका शाश्वत वटवृक्षाशी केलेली आहे आणि त्याचं आध्यात्मिक जग आणि भौतिक जग याची अशी तुलना केली आहे की
कि हे जे भौतिक जग आहे हे एक प्रतिबिंब आहे आध्यात्मिक जगाचं. त्याच्यामुळे इकडे खरा आनंद नाहीये. आपल्याला वाटतं की आपल्याला आनंद मिळतो आणि मला आनंद मिळणार या भावनेत आपण असतो आणि त्याप्रमाणे कर्म करतो आणि एकसारखं वरच्या फांदींवर किंवा खालच्या फांदींवर जात असतो. पण कृष्णाने काय सांगितलंय की हे झाड सोडून तू आध्यात्मिक जगात ये. मग हे झाड तू कसं सोडशील? तू हे झाड वैराग्याच्या तलवारीने काप आणि माझ्याकडे ये म्हणजे काय? किंवा तू हे भौतिक जग सोड. पण भौतिक जग सोडून मी कुठे जाणार आहे हे तर मला चांगलं माहित पाहिजे. म्हणून कृष्ण त्याच्या आध्यात्मिक जगाबद्दल आपल्याला माहिती देतो. ते जग कसं आहे? ते पूर्ण प्रकाशमय आहे. तिकडे सूर्य, चंद्र, अग्नी, वीज यांचा प्रकाश लागत नाही. आणि त्यांनी त्या आध्यात्मिक जगाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. मग कृष्ण आपला कोण आहे? तो आपला पालन करताय. ते संबंध ज्ञान जे आहे ते पण आपण परत 15व्या अध्यायामध्ये शिकलो. आणि मग वेदांत सूत्रांचा सार म्हणजे जे सर्वात गुह्य आहे ती गोष्ट कृष्णाने सांगितली की तुम्ही माझी अनन्य भक्ती करा आणि मग तुम्हाला माझी प्राप्ती होईल. हे वेदांत सूत्रांचा सार आहे, कृष्णाची अनन्य भक्ती. आता हा 16वा अध्याय मी तुम्हाला सांगितलं ना, इकडे थोडीशी सायकोलॉजी चा हा विषय आहे. जिकडे कृष्णानी सांगितलंय की या पूर्ण ब्रह्मांडात दोन तऱ्हेचीच लोक असतात, एक सूर आणि एक असूर. जे सूर असतात त्यांच्यामध्ये दैवी गुण असतात आणि जे असूर प्रवृत्तीचे असतात त्यांच्यात राक्षसी गुण असतात. तर हे दोन्ही गुण कुठले आहेत? इकडे चुकून अतिरेकी म्हटले, इकडे दैवी पाहिजे होतं. तर हे कुठले गुण आहेत? मग राक्षसी स्वभाव कसा असतो? बघा किती डीप कृष्णानी सांगितलंय की एक राक्षस असेल तुम्ही त्याला कसं ओळखाल हे कृष्णानी सांगितलंय. आणि मग समजा जर तुमच्यामध्ये राक्षसी गुण असले तर त्याचा परिणाम काय होणार आहे हे पण कृष्ण सांगतो. कारण कृष्ण आपल्याला सांगतो की दैवी गुण राक्षसी गुण कोणते. दैवी गुण तुम्ही बाळगले तर तुम्हाला काय मिळणार आहे? राक्षसी गुण असतील तुमच्यामध्ये त्याचे परिणाम काय होणार आहे? आणि मग चॉईस आपल्याला दिलाय की तुम्हाला काय करायचंय. मी तुम्हाला दोन्ही गुणांबद्दल सांगितलंय, आता चॉईस तुमचा आहे. आता आपण हा चालू करूया. हा अध्याय चालू करायच्या अगोदर मी एक छोटस तुम्हाला या अध्यायाबद्दल सांगते की समजा जर आपल्याला असं वाटत असेल की मला कृष्णाकडे जायचंय, तर जर कृष्णाकडे जायचं असेल तर तुम्हाला दैवी गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. तर पहिल्यांदा दैवी गुण असण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये सत्वगुण लागतो, बरं का? आणि ज्याप्रमाणे बघा एरोप्लेन जेव्हा प्लेन टेक ऑफ करायच्या अगोदर ते खूप हाय स्पीडवर रनवेवर पळतं आणि मग खूप स्पीड घेतल्यानंतर मग ते आकाशात उडत. तर त्याचप्रमाणे सत्वगुण म्हणजे ते हाय स्पीड रनिंग झालं हा, आणि मग आपण हे करू शकतो, अनन्य भक्ती करू शकतो आणि किंवा तीन गुणां पलीकडे जाऊ शकतो. तीन गुणां पलीकडचा गुण म्हणजे त्याला शुद्ध सत्व म्हणतात. म्हणजे जे संत असतात किंवा जे भक्त असतात, शुद्ध भक्त असतात, किंवा शील प्रभुपाद, वृंदावनचे सहा गोस्वामी, हे सर्व शुद्ध
सत्व गुणात होते ते गुणातीत होते म्हणजे ते तीन गुणांच्याही पलीकडे होते. पण आपल्याला आता लक्षात ठेवायचंय की मला कुठे जायचंय. तर आता आपल्याला कृष्णाकडे जायचं असेल तर नुसतं चालून चालून उपयोग नाही, ते हायस्पीड रनिंग पाहिजे आपल्याला, सत्व गुणातच राहायला पाहिजे. मग आता कृष्ण आपल्याला सांगणार आहे की काही गुण तुम्ही बाळगलेच पाहिजे. म्हणजे हे कसं कंपल्सरी आहे आपल्याला, मग आपल्याला कृष्ण प्राप्ती होऊ शकते. आता हे गुण कोणते आहेत ते आपण बघूया. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता हे दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण. म्हणजे आता जर तुम्हाला मानव जन्म मिळाला असेल तर हे 26 गुण आहेत बरं का दिलेले. हे सगळे 26 गुण तुमच्यामध्ये जर असले तरच तुम्ही असं म्हणू शकता की माझा स्वभाव दैवी आहे. एक गुण जरी नसेल तर आपण म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये दैवी गुण आहे. तर आता प्रत्येक गुण खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावर खूप बोलता येईल. पण मी आता थोड्या गुणांवर तुम्हाला थोडस सांगेन. आता अभय किंवा निर्भयपणा हा एका सगळे गुण सगळ्यांमध्ये हवेत, पण प्रत्येक आश्रमामध्ये काही गुण खूप प्रॉमिनंट असतात किंवा ते आपल्याला लगेच दिसून येतात. तर आता एखादा संन्यासी असेल त्याच्यामध्ये निर्भयपणा पाहिजेच. म्हणजे तो कसा आहे संन्यासी, त्याला कुठेही प्रवास करायचा असेल तर तो एकटा जातो, तो एकटा राहतो, तो असा विचार करत नाही की आज जर मला अन्न मिळालं नाही तर माझं काय होणार, मी आजारी पडलो तर माझी काळजी कोण घेणार, किंवा मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तर पैसे कोण भरणार. नाही, असे विचार संन्यासी मध्ये कधीच येत नाही. कारण त्याची पूर्ण खात्री असते की मी एकटा नाहीये, माझ्या पाठीमागे कृष्ण आहे. किंवा आता हे एक आणि चैतन्य चरितामृतातलं एक उदाहरण आहे की हरिदास ठाकूर, मी तुम्हाला सांगितली होती ना हरिदास ठाकूर आणि ती वेश्या होती ती गोष्ट. तर हरिदास ठाकूर हे मोठे वैष्णव होते, संन्यास आश्रमात होते आणि ते एका गुहेमध्ये राहायचे. हा त्या गुहेमध्ये त्यांच्या बाजूलाच एक मोठा काळा विषारी साप पण राहायचा. आणि रात्र झाली की तो साप त्या गुहेतून निघायचा, बाहेर जायचा, त्याच भक्ष वगैरे खायचा जे काय असेल ते. आणि सकाळ झाली, सकाळ व्हायच्या जरा अगोदर पहाटे तो परत तिकडे यायचा आणि झोपायचा. तर बघा, हरिदास ठाकूर त्या सापाच्या बाजूला गुहेमध्ये त्यांचं नाम चाललं होतं, हा साप कधी गेला, कधी आला, किती बाजूला बसलेला आहे वगैरे इकडे काही लक्ष त्यांचं नसायचं. तर हा जो निर्भयपणा आहे हा एक संन्यासी मध्ये असायलाच हवा. मग सत्वशुद्धी, सत्वशुद्धी म्हणजे की आपण जेव्हा पैसा पासून आणि स्त्रियांपासून, जेव्हा एखादा पुरुष अलिप्त असतो तेव्हा त्याला सत्वशुद्धी असं म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर आध्यात्मिक
ज्ञानाचे अनुशीलन. आता या हे आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन हे संन्यासी मध्ये आणि एका ब्रह्मचारी मध्ये अगदी प्रामुख्याने तुम्हाला दिसून येत. आता संन्यासी जो असतो तो घरी जाऊन भिक्षा मागतो, पण इकडे त्याचं हे नाही संपत, त्याचं एक कर्तव्य आहे. असं नाही की भिक्षा आपल्याला मिळते त्या घरी भिक्षा घ्यायची, खायचं आणि आपण जायचं, हे चुकीचं आहे. जो संन्यासी ज्या घरातून भिक्षा घेतो त्याचं कर्तव्य पडतं की त्या घरी त्यांनी कृष्ण अमृत द्यायचं. म्हणजे असं संन्यासानी त्या घरी जाऊन म्हणजे बोलो कृष्णा, भजो कृष्णा, करो कृष्ण शिक्षा, हे त्याचं कर्तव्य आहे. जाऊन घरी बोलायचं कृष्णाबद्दल, संकीर्तन करायचं, करो कृष्ण शिक्षा, म्हणजे त्या लोकांना कृष्णाबद्दल सांगायचं, कृष्णाची स्तुती करायची. आणि कृष्ण भावना भावी जीवन का आपण जगायचं याची माहिती द्यायची. तर हे संन्यासाचं कर्तव्य झालं की तुम्ही ज्ञान इतरांना द्या. मग त्याच्यानंतर आलं दान. दान हे गृहस्थाश्रमामध्ये खूप खूप महत्वाचं आहे. आणि गृहस्थाश्रम जो आहे, खरं म्हटलं तर हा आश्रम फक्त दानासाठी आहे. पण आपण काय करतो, आपण उलट करतो, आपण सगळे पैसे मिळवतो आणि ते फक्त आपल्यासाठी ठेवतो. श्रील प्रभुपाद लिहितात की जो गृहस्थ दान करत नाही त्याचं जे हृदय आहे ते पूर्ण दगडासारखं होतं. आणि असं दगडाचं हृदय जे आहे त्याच्यामध्ये ज्ञान शिरू शकत नाही. मग आता गृहस्थांनाच का बरं एवढं सांगितलंय की तुम्ही दान करा, त्यालाही एक कारण आहे. हा आता हे बघा की गृहस्थ जो आहे त्याच्याकडे जणू काय एक लायसन्स आहे, इंद्रिय तृप्तीचा लायसन्स आहे. का? कारण त्याच्याकडे पैसे आहेत, रोज तो पैशानी अनेक गोष्टी त्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी खरेदी करू शकतो. आणि पैसे असल्यावर हा जो लायसन्स दिलेला असतो ना इंद्रिय तृप्तींचा, हा आपण कसाही वापरतो. त्याच्यामुळे काय होतं, या माणसाची आध्यात्मिक उन्नती नीट होत नाही. मग असा माणूस काय होतो, त्याची अधोगती होते. तो फक्त इंद्रिय तृप्तीसाठीच पैसे घालवतो आणि असं केल्याने त्याचं पतन होतं. तर आणि हे एक कारण आहे. बरं, दुसरं कारण म्हणजे की बघा, आश्रमामध्ये संन्यास आश्रम, ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ असे हे चार आश्रम झाले, बरं का. तर हे जे आहे याच्यामध्ये संन्यासी हा काही पैसे मिळवत नाही, नोकरी करत नाही. वानप्रस्थ हे सुद्धा घर सोडून दुसरीकडे राहिलेले असतात. ब्रह्मचारी सुद्धा नोकरी करत नाही. तर समाजामधली ही जी हे जे तीन आश्रमातली लोक आहेत ते काही करत नाही, फक्त गृहस्थ जो असतो तोच पैसे मिळवतो. त्याच्यामुळे हे जे पैसे मिळवतो तो या तिन्ही आश्रमाच्या लोकांना देणं त्याचं कर्तव्य आहे. कारण हे जे तीन संन्यासी, ब्रह्मचारी आणि वानप्रस्थ आहेत, हे अगदी दिवस रात्र कृष्णाचा अभ्यास करत असतात. आणि त्यांच्याकडून समाजाला ज्ञान प्राप्ती होऊ शकते. आणि जेव्हा समाजाला कृष्णाचं ज्ञान मिळतं, कृष्णाचं अमृत मिळतं, तेव्हा त्यांचा उद्धार होतो. तर या कारणासाठी गृहस्थांनी समजून या तीन आश्रमातल्या लोकांना दान दिलं पाहिजे. मग आता दान तुम्ही कोणाला द्यायचं, कसं द्यायचं आणि
आणि हे जे आहे याची जी आउटलाईन किंवा जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला श्रील रूप गोस्वामींनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे पैसे मिळवता त्यातले 50% जे जो जी तुमची सॅलरी असेल जो पगार असेल तो 50% कृष्णाला द्यायचा. हा आता उरलेले जे 50% त्यातले 25% स्वतःच्या इमर्जन्सीसाठी ठेवायचे आणि 25% जे आहे ते बायको मुलं तुमचे म्हातारे आई वडील म्हणजे जे तुमच्यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी तुम्ही पैसे ठेवायचे. आणि शिला प्रभुपाद लिहिता की मी वृंदावनात असताना मी बघितलं की बरेच लोक इकडे वृंदावनात राहायला त्यांचं घर सोडून आली की आम्ही आता वानप्रस्थ आश्रमात आहोत किंवा आम्हाला आता थोड्या वेळ वानप्रस्थ आश्रमात राहून आम्ही संन्यास घेणार आहे. मग शिला प्रभुपाद त्यांना विचारायचे मग तुम्ही तुमचे पैसे कुठे आहे ते घेऊन येताना वृंदावनामध्ये कृष्णासाठी एक पैसा सुद्धा त्याने आणलेला नाहीये. मग ते म्हणतात की तुमच्यावर कृष्ण कृपा कशी होणार तुम्ही शरणच गेला नाहीये कृष्णाला शरणच गेला नाहीये मग तुमच्यावर कृष्णाची कृपा कशी होणार. तर दान आहे हे अतिशय महत्वाचं आहे कारण लक्षात ठेवा आपल्याकडे इंद्रिय तृप्तीचा लायसन्स आहे म्हणजे पैसे आहे. आणि जेव्हा आपल्याला पैसे मोजके असतात तेव्हा आपण ते इंद्रिय तृप्तीवर घालवत नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे की इकडे एकीकडे आपण खूप जप करतो आणि दुसरीकडे इंद्रियांचे विषय जे आहे त्याचा भोग घेतो म्हणजे शेवटी आपला जो प्रोग्रेस आहे ना तो होत नाही. आणि आपल्याला आपल्याला वाटतं की माझा प्रोग्रेस खूप होतोय पण खरं म्हटलं तर तो प्रोग्रेस होत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करायची खूप सवय असते की 30 वर्ष अगोदर ना माझ्याकडे फ्लॅट होता पण तो एक 1 रूम किचनचा फ्लॅट होता माझ्याकडे. आता 30 वर्ष झाली आता माझ्याकडे 3 बेडरूमचा फ्लॅट आहे माझ्याकडे 2 गाड्या आहेत. असा आपला सक्सेस आपण मेजर करत असतो बरं का. पण हा जो आध्यात्मिक सफलता आहे ती आपल्याला तशी हे करता येत नाही म्हणजे त्याची गणना जी आहे ना ती अशी करता येत नाही की या वेळेला मी असा होतो. आणि आपण बघितलं तर खरं तर 30 वर्षांनी सुद्धा जर बघितलं तर आपल्यामध्ये हे कुठलेच गुण आलेले नसतात. निम्मे तुम्ही बघा हे निम्मे गुण सुद्धा आलेले नसतात म्हणजे आत्मा जसा आहे तसाच आहे त्याची काही उन्नती झालेली नसते. तर हे जे श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय ना आपण हे चालू करायचं. आता 50% इमिजिएटली चालू करणं अवघड आहे पण आपण 2% किंवा 5% निश्चितच चालू करू शकतो. मग त्याच्यानंतर दिलंय आत्मसंयम. परत आत्मसंयम हा गृहस्थांना खूप महत्वाचा आहे कारण त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे हा जो सेल्फ कंट्रोल आहे की इंद्रियांना नियंत्रित करायचं हे करू शकत नाही. त्याच्यामुळे जो आत्मसंयम आहे हा गृहस्थांसाठी खूप महत्वाचा आहे. मग त्याच्यानंतर यज्ञ कर्म आता हे सुद्धा सर्वांनाच महत्वाचं आहे पण गृहस्थांना ते जरा जास्त महत्वाचं आहे. ते काय काय करू शकतात ते संकीर्तन करू शकतात कधी कधी ते असं करू शकतात छान जेवण करायचं ते कृष्णाला अर्पण करायचं आणि आपला मित्र परिवार आपले जे नातेवाईक आहे त्यांना बोलवून कृष्ण प्रसाद द्यायचा त्यांना थोडी माहिती द्यायची कृष्णाबद्दल. किंवा जर तुमचे काही मित्र नातेवाईक जर भक्त असतील तर त्यांना रेग्युलरली महिन्यातून एकदा
घरी बोलवा आणि संकीर्तन करा, जप करा, प्रत्येकाला सांगा की तुम्ही श्रील प्रभुपादांचं अमक अमक पुस्तक वाचा. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा भक्त लोकांना बोलवा, त्याच्यावर तुम्ही डिस्कस करा. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. आता पुढचं आहे हे सगळे गुण खूप, म्हणजे मी खूप कमी बोलते, खूप बोलण्यासारखे, पण मला अहिंसा म्हणजे काय कोण सांगू शकेल? मी तुम्हाला सांगितलंय अहिंसा म्हणजे काय. सुप्रिया माताजी, कोणालाही न मारणे किंवा त्याचा तिरस्कार न करणे अहिंसा. बर, आणि आणि कोणाला काही सांगायचं आहे? कोणाचं मनाला लागेला असं न बोलणं. बर, पण मी काय सांगितलं होतं अहिंसा म्हणजे काय, कोण सांगणार आहे? पल्लवी माताजी. माताजी, अहिंसा म्हणजे कि जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याला कृष्ण भक्ती देत नाही किंवा जे इतर लोक आहेत त्यांना कृष्ण मार्गाकडे आणत नाही, तर तेव्हा आपण हिंसा करतो असं म्हणू शकतो. व्हेरी गुड, खूप छान. म्हणजे कृष्ण भावना जेव्हा आपण आपल्या आत्म्याला देत नाही तेव्हा आपल्या आत्म्यावरच आपण हिंसा करत असतो. किंवा जेव्हा कृष्ण भावना आपल्याला माहितीये की इकडे हे लोक काही जप करत नाहीये, कृष्णाचा भक्ती करत नाही, काही करत नाहीये, आपल्याला माहितीये कृष्ण भावना भावित जीवन का जगायचं, पण आपण त्यांना सांगत नाहीये, तर याला सुद्धा हिंसा म्हणतात. इकडे म्हणजे बघा, शास्त्र जे आहे ते आपल्याला किती किती काय काय शिकवतं आणि किती वेगळे विचार आपल्या मनामध्ये असतात. तर आता यात खूप हे दिलेले, तर इकडे आणि एक क्षमा पण आहे मला वाटत. हा, तर क्षमा मला इकडे दिसत नाहीये, आहे का क्षमा? हा, तर क्षमा म्हणजे हा गुण प्रामुख्याने क्षत्रियांमध्ये असायला पाहिजे. म्हणजे क्षमा असं म्हणतात क्षत्रियांचा अलंकार आहे. क्षत्रिय शूर असतात, जर त्यांना कुठेही अधर्म दिसला ते लगेच तलवार काढतात आणि ते मारतात पण. पण त्यावेळेला समजा जर कोणी क्षमाची याचना केली तर त्याला क्षमा करता आली पाहिजे आणि जाणून की बाबा हो हा खरं मनापासून क्षमा मागतोय. तर असे हे खूप गुण आहेत की जे प्रत्येकामध्ये हे सगळे गुण असले पाहिजे. पण मी तुम्हाला सांगितलं प्रामुख्याने एखादा संन्यासी असेल, गृहस्थ असेल, त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण दिसले पाहिजेत. आता आपण असुरी गुण आहे त्याबद्दल जाणून घेऊया. कुमुद माताजी. हरे कृष्णा. दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यम एव च अज्ञानं चापि जातस्य पार्थं संपदं असुरीं. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे पार्थ, दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. आता इकडे बघा, हे जे असुरी गुण आहेत ना, हे फक्त 6 गुण आहेत असुरी गुण, आणि दैवी गुण 26 आहेत. आणि शील प्रभुपाद सांगतात की एखादा जो जीवात्मा असतो किंवा आपण एक माणूस म्हणूया, त्याला खूप इतरांकडून स्तुती हवी असते. तो जे काय करतो त्याला असं वाटतं की त्याला खूप प्रसिद्धी मिळायला पाहिजे. पण हे जे आहे हे चुकीच्या ठिकाणी वापरलं जातं, म्हणजे भौतिक कारणासाठी वापरलं जातं. पण जेव्हा आपण एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडे जातो आणि त्या गुरुला समजतं की हो हे दोन
गुण आहेत त्याच्यामध्ये, की त्याला असं वाटतं प्रत्येकाने माझी स्तुती केली पाहिजे आणि मला खूप प्रसिद्धी पाहिजे. हे आसुरी गुण झाले. दंभ, दंभ म्हणजे काय? आता वरवर दंभ आणि अभिमान किंवा अहंकार म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे, पण दंभ म्हणजे एक इच्छा असते की सर्व लोकांनी माझी स्तुती करावी आणि मला खूप प्रसिद्ध व्हायचंय. आणि आता समजा जर लोकांनी स्तुती केली नाही तर मग काय होतं? त्याचा परिणाम क्रोधामध्ये होतो. आणि लोकांनी स्तुती केली तर त्याचा परिणाम कशामध्ये होतो? अभिमान, अभिमानामध्ये होतो. तर हा दंभ आहे. तर जेव्हा आपण आध्यात्मिक गुरुकडे जातो आणि तो ओळखतो की बाबा हे असुरी गुण आहे, आता मग तो आध्यात्मिक गुरु काय सांगतो की हो तुला खूप प्रसिद्ध व्हायचं आहे आणि तुला खूप स्तुती हवी आहे, तर तू कृष्णाचा भक्त म्हणून प्रसिद्धी मिळव आणि कृष्ण भक्त म्हणून सर्वजण तुझी स्तुती करतील. जर तुला प्रसिद्धी आणि स्तुती हवी असेल तर अशी प्रसिद्धी मिळव जी शाश्वत आहे. असं नाही की जी प्रसिद्धी तू जन्माला, तुझा जन्म चालू असताना मरेपर्यंत तुला स्तुती आणि प्रसिद्धी मिळेल, म्हणजे जे ज्याला एक मॅन्युफॅक्चर डेट आहे आणि एक्सपायरी डेट आहे, अशा प्रसिद्धीच्या पाठीमागे लागू नकोस. तू कृष्णाचा भक्त हो आणि कृष्णाचा भक्त म्हणजे तुला सर्व काही मिळतं, तुला खूप चांगला पैसा मिळेल, तुला लोक तुझी स्तुती करतील, तुला प्रसिद्धी मिळेल, चांगला परिवार मिळेल. तर जे काय तुला हवंय ते तू कृष्णासाठी कर, मग तुला सर्व काही मिळेल. तर हे जे असुरी गुण आहेत, आता कृष्ण आपल्याला असुराबद्दल सांगणार आहे आणि मग सांगणार आहे की का आपण हे गुण बाळगायचे नाही. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाय असुरी मता माशुच संपदं दैवीं अभिजातोसि पांडव. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दैवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. आता दैवी गुण बाळगले की काय होत, की आपल्याला या आपण भौतिक जगापासून सुटून आपण आध्यात्मिक जगात प्रवेश करू शकतो. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय मोक्ष मिळतो आपल्याला. आणि असुरी गुण बंधनकारक असतात, म्हणजे आपण आपला जन्म परत परत पृथ्वीवर किंवा परत परत पशु योनीमध्ये होत असतो, म्हणून बंधनकारक. म्हणजे जीवन मृत्यू, जीवन मृत्यू या चक्रामध्ये आपण अडकतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्ण पूर्वक वर्णन सांगितले आहे, आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला आसुरी गुणांबद्दल सांगणार आहे, तर आपण नीट ऐकूया की हे कसे असुर म्हणजे कोण, ते कुठल्या तऱ्हेने विचार करतात, नास्तिक लोक कशी असतात. आता इकडे बघा, त्यांनी काही माणसं दाखवली आहे. एक जो माणूस आहे तो खूप काम करतोय, त्याला काय वाटतं की मी काम केल्यावरच मला पैसा मिळेल आणि माझं पोट भरेल. म्हणजे इकडे थोडक्यात तो शारीरिक स्तरावर आहे आणि फळाशी त्याची खूप आसक्ती आहे आणि एवढं काम करतोय की कृष्णाकडे बघायला सुद्धा त्याला वेळ नाहीये. बघा, हा माणूस कोण आहे? हा नराधम आहे,
हा काय करतो, एका बाईचा खून करतो. हा कोण माणूस आहे? हा अतिशय शिकलेला आहे. इकडे त्यांनी सायंटिस्ट दाखवलाय. तर हा सायंटिस्ट कसा आहे? त्याचं जे ज्ञान आहे ते मायेनी हिरावून घेतलेलं आहे. आणि तो काय विचार करतो की सगळं काही सायन्स आहे. आज तुम्हाला रोग झाला, तुम्ही माझ्याकडे या, मी त्याच्यावर तुम्हाला उपाय सांगेन. आणि इकडे हा जो माणूस आहे, जणू काही त्याला असं वाटतं तो इतका पॉवरफुल आहे की मी जे काय म्हणी तेच जगामध्ये होतं. मला जे काय आज मी कुठलाही देश उद्ध्वस्त करू शकेन, तर सगळं माझ्या विचारावर अवलंबून आहे. तर हा अहंकार झाला. तर ही जी सगळी माणसं आहेत ही सर्व आसुरी प्रवृत्तीची आहेत. आता आपण ऐकूया कृष्ण काय सांगणार आहे. हरे कृष्ण. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना विदुरासुरः न शौचं च न प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाना विदुरासुरः न शौचं नापि चाचारः न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण. असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नाही हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्या मध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. तर आता बघा, इकडे ते कृष्ण आपल्याला पहिल्यांदा सांगतो की असुरी माणसं जी आहे ती काय करतात. आता इकडे बघा, हे त्यांनी एक पिक्चर दाखवलाय की जे करू नये असल्या गोष्टी करण्यामध्ये ते मग्न असतात. हा आणि आता बघा ही लोक कशी विचार करतात की मी सोमवार ते शुक्रवार मर काम करतो. कशासाठी काम करतो? म्हणजे मला खूप चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करता येईल. म्हणजे इंग्लिशमध्ये ती एक म्हणतात ना, वर्क हार्ड एन्जॉय हार्ड. तर हे जे तुम्हाला आहे ना, हे कल्चर इंडियामध्येही दिसत आणि आता वेस्टर्न कंट्रीज मध्ये सुद्धा पाश्चात्य देशामध्ये आपल्याला दिसतं. बघा की सोमवार ते शुक्रवार ते काम करतात आणि शनिवार रविवार वीकेंडला कुठेतरी ते बाहेर जातात. कारण सोमवार ते शुक्रवार इतका स्ट्रेस असतो की तो आता स्ट्रेस मी कमी करण्यासाठी काय करू. मग असं बार मध्ये जातात, पब मध्ये जातात, किंवा वीकेंड साठी कुठल्या तरी दुसऱ्या गावात जातात. तर याला भोग त्याग प्रिन्सिपल म्हणजे भोग त्याग तत्व असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे ना या लोकांचं, ते सगळं शारीरिक स्तरावर आहे. त्यांच्यामध्ये सदाचार, सत्य हे काही आढळत नाही. आता आपण पुढे ऐकूया. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. असत्यम प्रतिष्ठम ते जगत आहुर निश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम. हरे कृष्णा. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचं कोणीही याचे नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामा अखेरीस अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्णा. आता कृष्ण इकडे नास्तिक माणूस कोण आहे याबद्दल या श्लोकामध्ये सांगितलंय. आपण नास्तिक म्हणजे एकच आपण म्हणतो की या माणसाचा देवावर विश्वास नाही. पण इकडे बघा कृष्णानी किती खोलवर जाऊन नास्तिक लोक काय विचार करतात हे सुद्धा सांगितलंय. नास्तिक लोक काय म्हणतात की परमेश्वर नाहीच आहे हे तर म्हणतात, पण त्याच्या पलीकडे ते जाऊन काय सांगतात की फक्त सेक्स डिझायर मुळे
हे सगळं जग आहे आणि परमेश्वर या जगाचा कारण नाहीये. या जगाचं कारण म्हणजे कामवासना आहे. तर हे जे नास्तिक लोक असतात त्यांना खूप खूप फॉलोअर्स असतात, त्यांचे अनुयायी खूप असतात. म्हणजे असं एक आंधळा माणूस इतर आंधळ्यांना मार्ग दाखवतोय असा प्रकार झाला हा. तर आता ही जे नास्तिक लोक असतात त्यांना एवढे अनुयायी का असतात? कारण एक असतं, ही जी सर्व नास्तिक लोक असतात म्हणजे एक प्रिन्सिपल आहे बरं का. ते इंग्लिशमध्ये तुम्हाला जरा सांगते, क्लाइंबिंग इज डिफिकल्ट, फॉलिंग डाऊन इज इझी. म्हणजे तुम्हाला जर वर चढायचं असेल, तुम्हाला कृष्ण प्राप्ती करायची असेल, तर ती गोष्ट सोपी नाहीये. क्लाइंबिंग इज डिफिकल्ट, लक्षात ठेवा तुम्ही. तर ही नास्तिक लोक आहेत ही असा विचार करतात की हे जग असत्य आहे, की कोणी ईश्वर नाहीये आणि तो तर या जगाचं नियंत्रण करतच नाही. एक मिनिट, पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न असतात. हरे कृष्ण. हा आता इकडे त्यांनी सायंटिस्ट च कुठल्या कामात तो मग्न असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. हा तर इकडे त्यांनी काय सांगितलंय, जे असे नास्तिक लोक असतात ते काय करतात. आता मी उदाहरण घेते एका सायंटिस्टचं. ते न्यूक्लिअर मिसाईल्स, न्यूक्लिअर बॉम्ब यांचा शोध लावत असतात. हा किती कमी वेळात हे न्यूक्लिअर मिसाईल जाऊन पूर्ण शहरच्या शहर, देशच्या देश उद्ध्वस्त करेल. आता मरणार तर आपण सगळेच एक दिवस आहोत, पण हे जे सायंटिस्ट आहेत ते काय करतात, ही जी प्रोसेस आहे ही एक्सपिडाइट करतात. म्हणजे आज जे उद्या मरण आहे ते आज आजवर ते आणतात की आजच तुम्ही मरा. तर हे जे काय हा त्यांनी शोध लावलेला आहे, तर हा शोध काय बरोबर नाहीये. आणि इकडे कृष्णानी त्यांना अल्पबुद्धी लोक असं म्हटलंय किंवा असुरी लोक असं म्हटलेलं आहे. आता इवन जे तुम्ही बघाल की हे जे सायंटिस्ट असतात, जे रिसर्च करत असतात किंवा नवीन नवीन औषधांचा शोध लावतात, तो शोध जरी लावला तरी तुमच्या आयुष्यामध्ये क्वांटिटी असते पण क्वालिटी नसते. म्हणजे आता तुम्ही बघितलं, आता एखादा माणूस जो आहे औषधांवर 70 नंतर ते खूप काळ जगू शकतो, पण त्यात क्वालिटी किती आहे, त्यात क्वालिटी खूप कमी असते. का हे असे शोध लावतात? कारण हे जे सायंटिस्ट असतात ते फक्त जे स्थूल आहे स्थूलापर्यंत ते जाऊ शकतात, सूक्ष्मापर्यंत जाऊ शकत नाही. आणि ते देह म्हणजे हा पंचमहाभूतांचा आहे इथपर्यंतच ते मानतात, पण या देहामध्ये आत्मा आहे. जर तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनाची क्वालिटी तुम्हाला वाटतं चांगली असायला हवी, तर तुम्ही आत्म्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जो आत्मा त्या शरीरात राहतो त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हाच तुमची जी क्वालिटी आहे आयुष्याची ती बदलेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 10. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले असुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात.
श्लोक नंबर 11 आणि 12, इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरितोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे असुरी लोक इंद्रिय तृप्तींकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. बर, आता मला हात वर करा आणि सांगा की तुम्हाला काय वाटत की लोक पाप कर्म का करतात. आता तुम्ही आपण इतके अध्याय शिकलो ना, 15 अध्याय झाले आणि त्यात थोडं थोडं कृष्णानी सांगितलंय की आपण पाप कर्म का करतो. आता तुम्ही मला सांगाल का की तुम्हाला काय काय समजलंय आतापर्यंत आपण पाप कर्म का करतो. हात वर करू शकता तुम्ही आणि अनम्यूट पण करू शकता. सांगा बरं. 20-25 स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. बरोबर, काम खूप असतं की आपल्याला खूप इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून आपण पाप कर्म करतो. आणि काही सांगायचंय का कोणाला? अंजू माताजी. स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट काम करतात. नाही पण का आपण करतो? त्यामध्ये स्वार्थ असतो माताजी, त्यामुळे ते वाईट आपण बरोबर आकर्षित होते. हो, देशपांडे प्रभूजी. तात्पुरत्या इंद्रिय तृप्तीसाठी आणि समाधानासाठी. बरोबर. आणि कोणाला काही सांगायचंय का याहून वेगळं? बर, मग आता मी सांगते. बघा, आपण 14व्या अध्यायामध्ये शिकलो की जेव्हा आपल्यामध्ये रजोगुण किंवा तमोगुण खूप वाढतो तेव्हा आपण पाप कर्म करतो. जेव्हा आपल्याला कोणी आध्यात्मिक गुरु नसतो किंवा आपण शास्त्रांचा वाचन केलेलं नसतं तेव्हा आपण पूर्ण अज्ञानात असतो तेव्हा पण आपण पाप कर्म करतो. आणि मुख्य म्हणजे तो मी तुम्हाला आपल्या शरीराची तुलना रथाबरोबर केली आहे. त्यात काय सांगितलंय मी तुम्हाला की मन जे असतं हे बुद्धीला कंट्रोल करत असत, त्याच्यामुळेही आपण पाप कर्म करतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपण पाप कर्म करतो. पण श्रील प्रभुपाद काय सांगतात की हजारो हजारो पाप कर्म आहेत पण हे सगळे पाप कर्म 4 खांबांवर उभे. तर ते 4 खांब कोणते आता कोण सांगेल मला? मी तुम्हाला ते सांगितले होते की आपण पाप कर्म हजारो लाखो पाप कर्म आहे पण ते 4 खांबांवर उभे आहेत. हे बघा इकडे लिहिलेले आहेत ते 4 खांब कुठले आता कोण सांगेल? बोला. हा बोला. अहंकार, गर्व बर चालेल. मग मी सांगते. पल्लवी माताजी. हेच माताजी जे पिक्चर मध्ये दाखवले की मांसाहार करायचा नाही किंवा नशापान करायचं नाही, जुगार खेळायचं नाही आणि इलिसिट रिलेशनशिप किंवा इलिसिट सेक्स करायचं नाही. बरोबर, व्यभिचार. तर इकडे शिला प्रभुपादांनी सांगितलंय की या 4 गोष्टी ज्या आहे या 4 गोष्टींवर हजारो लाखो पाप कर्म लोक करतात. तर आपण पाप कर्मापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर या 4 गोष्टी आपण पाळल्या पाहिजे की आपण नॉनव्हेज खायचं नाही. आणि असं म्हणायचं नाही की मी खातोय ना इतक्या मी खातोय कुठे काय झालं किंवा मी काहीही मी
दारू घेतोय, सिगरेट ओढतोय, माझं आयुष्य तर चालूच आहे. पण तुम्ही बघा, मनुसंहिता मध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं तर त्याच्यामध्ये 5 लोकांना पाप लागतं. एक म्हणजे जो कसाई आहे जो प्राण्यांना मारतो तो, मग जो प्राण्यांचा मांस विकतो तो, मग जो प्राण्यांचा मांस खरेदी करतो तो, मग जो ते मांस जे आहे त्याचा स्वयंपाक करतो, आणि 5वा म्हणजे जो ते खातो, असं मनुसंहितेत लिहिलंय. तर कधीही आपण हे जे वेद आहेत, नाही नाही यात जे लिहिलेलं आहे ना ते खरं नाही असं कधीही म्हणायचं नाही. त्यात जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ समजवून की हे का असं लिहिलेलं आहे. आणि आपल्यानी आपल्या हाताने काहीही होत नाही. की आपण जर म्हंटल की आता हे जे 4 खांब आहेत पाप कर्म करण्याचे, हे 4 खांब नाही मी करत नाही, मी सगळं व्यवस्थितच आहे माझं जीवन. पण असं हे जे काय आहे ना, हे फक्त आपण कृष्ण कृपेने या 4 गोष्टीपासून लांब राहू शकतो. लक्षात ठेवा, कृष्णाची कृपा असल्यावरच आपण पाप कर्मापासून दूर राहू शकतो. आणि आपल्याला ते सुद्धा आपण कधीही फॉर ग्रांटेड घ्यायचं नाही. नाही नाही मी आता या सर्व पाप कर्मापासून लांब आहे, मी भक्त आहे, मी कधीच खाली पडणार नाही असं नाही. आपण कृष्णाला प्रार्थना करायची, कृष्णा मी तुझ्याकडे येत आहे, तू माझ्या आत्म्याची काळजी घे. आणि खरं म्हटलं तर आत्म्याला या कशाचीही जरूर नसते, त्याला फक्त कृष्ण भावना हवी असते. आणि जेव्हा आपण कृष्णाकडे प्रार्थना करतो, कृष्णा मी तुझ्याकडे निघालेली आहे, माझ्या आत्म्याची तू काळजी घे, तेव्हा निश्चितच आपण कृष्णाला आपल्या जीवनाची दोरी त्याच्या हातात देतोय आणि सांगतोय कृष्णा तू काळजी घे, मी असमर्थ आहे. तर हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे की खरोखर आपण असमर्थ आहोत आणि आपली इंद्रिय अतिशय बलवान आहे. आता मला कोण सांगणार आहे प्रेम म्हणजे काय आणि काम म्हणजे काय? सांगा बर. कोण सांगणार आहे? बर, प्रेम म्हणजे जसं तुम्ही मागे सांगितलं होतं, आई मुलाचं प्रेम, बहिणी म्हणजे बहिणी बहिणीचं रिले नाते संबंधामधलं प्रेम, आणि काम म्हणजे इच्छा आपली, म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बर, पल्लवी माताजी. माताजी, काम म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी जे कर्म करतो त्याला काम म्हणतात. पण जेव्हा हेच कर्म आपण प्रत्येक कर्मामध्ये याच्यामध्ये कृष्णाचा आनंद आहे का, कृष्णाच्या आनंदासाठी जर आपण कर्म करत असू तर त्याला प्रेम म्हटलं जाईल. बरोबर आहे. आत्म इंद्रिय तृप्ती वांछा तारो नाम काम, स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती जेव्हा आपण करतो त्याला काम म्हणतात. आणि कृष्ण इंद्रिय तृप्तीसाठी कुठलंही कर्म करतो त्याला प्रेम म्हणतात. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. कुमुद माताजी वाचता का? पल्लवी माताजी ना काय? यस माताजी. श्लोक क्रम 13-15. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन, हे इतके धन माझ्याकडे आहेत आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल, हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील, मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे,
मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे लोक आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. तर आता इकडे कृष्ण आपल्याला आणि खोलात जाऊन सांगतोय जे आसुरी माणसं असतात ते काय विचार करतात. आणि बघा तुम्ही जर बघितलं ना तर आपणही याच्यामध्ये परफेक्ट फिट होतो. आपणही असा विचार करत असतो आज माझ्याकडे माझा बँक बॅलन्स किती आहे आता आणि 10 वर्षांनी माझ्याकडे बँक बॅलन्स किती असेल. आणि आपण नेहमी असा विचार करत असतो माझे जे शत्रू आहेत ते बाहेर आहेत. खरं आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपलं मनच आहे. आणि इकडे बघा हे जे कंट्रोलिंग नेचर आहे ना की मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोक्ता आहे. मी तुम्हाला सांगितलं ना कंट्रोलिंग, प्रोप्रायटरशिप आणि एन्जॉईंग. हा हे जे तीन या गोष्टी आहेत ना, या तीन गोष्टी म्हणजे हा भवरोग आहे. हा आपल्या सर्वांनाच असतो. तर अशा तऱ्हेने हा असुर विचार करतो. आता इकडे बघा रावण आहे. रावणाने सीतेला कधीच बघितलं नव्हतं पण त्याची बहीण आली शूर्पणखा आणि तिने दरबारात येऊन खूप सुंदर तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि रावण मोहित झाला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ती योजना केली. बघा आता कानातून जे काय ऐकतो त्यांनी किती आपलं हृदय बदलू शकतं. तर एका स्त्रीबद्दल रावणाने फक्त कानातून ऐकलं आणि त्यांनी काय केलं. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा जेव्हा श्रील प्रभुपादांनी लिहिलेली भगवद्गीता किंवा त्यांनी त्यांची वाणी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याही हृदयामध्ये परिवर्तन होतो आणि आपण सुद्धा कृष्णाकडे जातो. तर श्रवण करणं खूप महत्वाचं आहे. पण श्रवण कोणाचं करायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. माताजी द्या माताजी हरकत नाही मी वाचते. मला कॉल आलेला होता सॉरी. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला सांगतोय खूप इंद्रिय तृप्तीत जे आसक्त असतात त्याचा परिणाम काय होतो. ही लोक कुठे जातात? नरकामध्ये जातात. आता पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात, खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. आता हे जे आणि हे गुण आहेत बरं का, मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध. तर आता मिथ्या अहंकार मी तुम्हाला खूपदा सांगितलंय की आपलं जे सूक्ष्म शरीर असतं मन बुद्धी अहंकार संताना अहंकार असतो. म्हणजे आता ते आपण खरा खोटा म्हणत नाही पण संतांचा जो अहंकार असतो तो खरा असतो. आपला जो अहंकार असतो तो मिथ्या असतो. तर मिथ्या अहंकार म्हणजे काय मला सांगा बरं. कोण सांगेल मिथ्या अहंकार म्हणजे काय? खोटा अहंकार. बरोबर आहे. म्हणजे काय वाटत त्या त्या माणसाला स्वतःबद्दल? मिथ्या अहंकार म्हणजे माताजी त्याला खोटा अहंकार असतो की मी हा मी ही शरीर आहे
आत्मा नाहीये. बरोबर. म्हणजे तो काय म्हणतो की मी भोगताय त्याला मिथ्या अहंकार म्हणतात. आय एम द एन्जॉयर. आणि जो फक्त अहंकार किंवा खरा अहंकार असतो किंवा संतांमध्ये जो अहंकार असतो तो काय असतो, मी कृष्णाचा सेवक आहे हा जो अहंकार आहे हा संतांमध्ये असतो. बरं का. तर हे जे त्यांनी असुरी गुण सांगितलेले आहे तर याच्यामुळे काय होतं, या असुरी गुणांमुळे ही माणसं भगवंताचा द्वेष करतात. आता इकडे तुम्हाला स्लाइड दाखवली आहे तर शिशुपाल इकडे शिशुपाल आहे. शिशुपाल वधाची ही गोष्ट आहे. तर शिशुपाल लहान असताना त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला 4 हात आणि 3 नेत्र होते. आणि त्याच्या आई वडिलांनी त्याचं भयंकर रूप बघितल्यावर ते खूप घाबरले. त्या शिशुपाल च्या वडिलांचं नाव दमघोष आणि आईचं श्रुतश्रवा होत. ते छेडी नावाच्या राज्यामध्ये राज्य करत होते. तर त्या दोघांनी राजा राणींनी ठरवलं की याला जंगलात जाऊन आपण एका झाडाखाली ठेवूया. त्याप्रमाणे ते बाळाला घेऊन गेले आणि एका झाडाखाली ठेवलं. आणि तितक्यात आकाशवाणी झाली की तुम्ही या बाळाला इकडे सोडू नका, त्याला घरी घेऊन जा. आणि एक माणूस येईल, जेव्हा त्याची नजर या बाळावर पडेल तेव्हा त्याचा 1 नेत्र आणि 2 हात गळून पडतील. मग असं म्हटल्यानंतर त्या दोघाही राजा आणि राणीने शिशुपालला आपल्या महालात परत आणलं. आणि आणल्यानंतर जे कोणी माणसं येत असतील त्यांच्या मांडीवर ही राणी जी आहे ही आपल्या बाळाला ठेवत असेल की कदाचित या माणसाच्या नजरेने, या ऋषीच्या नजरेने, या साधूच्या नजरेने माझ्या बाळाचे 2 हात आणि 1 नेत्र गळून पडे. पण असं काही झालं नाही. मग शेवटी हा वर्षाचा झाला. वर्षाचा झाला त्यावेळी तिने मोठा समारंभ केला आणि खूप लोकांना बोलवलं. आणि कृष्ण तिचा भाचा होता. तिने कृष्णालाही बोलवलं आणि कृष्ण तिथे आला. आणि त्यांनी जेव्हा बघितलं शिशुपालाला तेव्हा लगेच त्याचे 2 हात आणि 1 नेत्र गळून पडला. मग ही जी शिशुपालची आई होती, जी कृष्णाची आत्या होती, ती खूप घाबरली. ती कृष्णाला म्हणाली की काही झालं तरी तू माझ्या बाळाला ठार मारू नकोस. मग कृष्ण म्हणाले मी कशाला ठार मारणार त्याला. पण तरी ती म्हणायला लागली नाही तू मला वचनच दे की तू माझ्या बाळाला कधीही मारणार नाही. मग कृष्ण म्हणाले हे बघ त्यांनी अपराध केले तर मला मात्र मारावं लागेल, तर मी त्याचे 100 अपराध माफ करेल. मग तिलाही बरं वाटलं. आणि मग इकडे शिशुपाल लहानाचा मोठा होत होता आणि त्याचा मित्र कंस होता. आणि लहानपणापासूनच त्याला कृष्ण आवडत नव्हता. तर एक दिवस जेव्हा राजसूय यज्ञ झालं तेव्हा ते सगळे राजे आले होते. आणि यज्ञाच्या वेळेला अग्रपूजा कोणाची करायची असे सगळे विचार करत असताना सहदेव तिकडे उभा राहिला आणि म्हणाला की आपण इकडे फक्त एकच आहे ज्याची अग्रपूजा आपण करू शकतो आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. आपण त्यांचीच अग्रपूजा करायची, इतर कोणीही कृष्णाची बरोबरी करू शकत नाही. आणि सर्वांना ते पटलं. पण शिशुपाल हा कृष्णाचा खूप द्वेष करायचा. बरं का. हा उठला आणि हा म्हणाला की माझा या अग्रपूजेला विरोध आहे. कृष्णाचीच अग्रपूजा का करायची? बरं,
कृष्ण कोणाच्या कुळात जन्माला आला, तो नक्की क्षत्रिय कुळातला आहे की वैश्य कुळातला आहे, पहिली त्याचं बालपण आहे ते नंद महाराज आणि यशोदा मातेच्या घरी झालं, मग तो वैश्य आहे. पण इकडे तो आपण म्हणतो त्याची अग्रपूजा करायची आहे, पण हे कसं शक्य आहे कृष्णाच्या जातीवरून? मग त्यांनी तो लहान असताना इतर घरी जाऊन लोणी चोरायचा आणि हे जे काय हे सगळं त्यांनी इकडे सभेसमोर बोलून कृष्णाचा अपमान केला. आणि कृष्ण गप्प बसला 99 100 वेळाला वेळी जेव्हा त्यांनी अपमान केला तेव्हा मात्र कृष्ण गप्प बसला नाही. त्यांनी त्याचं सुदर्शन चक्र काढलं आणि 101 वेळेला जेव्हा त्यांनी अपमान केला ते सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याच्या अशा रीतीने त्याचं मस्तक उडवलं की रक्ताचा एक थेंब पण खाली पडला नाही. कारण ही जी यज्ञभूमी होती ही पवित्र होती. इकडे खून झाला, खून किंवा कोणाची मारहाण केली असती, कोणाला मारलंय असं जर झालं असतं, चालेल चालेल असं झालं असेल तर मग इकडे यज्ञ करता आलं नसतं. तर हे कृष्णानी केलं अशा तऱ्हेने त्याचा शिरच्छेद केला की एक थेंब रक्ताचा जमिनीवर पडला नाही. तर जेव्हा आपल्यामध्ये हे राक्षसी गुण असतात तेव्हा नॅचरली काय होतं, आपल्याला आपण कृष्णाचा द्वेष करतो, आपण धर्माची निंदा करतो. हरे कृष्ण. एक मिनिट माताजी स्क्रीन दिसत. हा, श्लोक नंबर 19. जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिर कालासाठी भवसागरामधील विविध असुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्णा. म्हणजे इकडे कृष्ण काय सांगतो की आता ज्याप्रमाणे बघा, एखादा तुम्ही डिस्कवरी चॅनल मध्ये वगैरे बघितलं असेल की एक कोळी आहे आणि त्यांनी लांब सागरात जाळं टाकलंय आणि त्या जाळ्यामध्ये अनेक मासे अडकले. आता तो जाळं वर घेतोय आणि बघतोय कुठले मासे आले आणि तो असा बघतोय, अरे हा मासा ना मला खूपच चांगले पैसे मिळणार, चल चल हा ठेव बाजूला, हा छोटासा मासा आहे याला आम्हाला किती मिळणार आहे, चल आता याला परत पाण्यात टाकूया. त्याचप्रमाणे कृष्ण बघतो आपल्याकडे की हा जो जीवात्मा आहे वा हा किती साफ आहे, किती शुद्ध आहे आणि याचं केवढं प्रेम आहे माझ्यावर, चल चल याला आपण आता लगेच आपल्या धामात घेऊन जाऊया. आणि हा बघ हा जो जीवात्मा आहे बापरे याच्यामध्ये केवढा द्वेष आहे, हा केवढा क्रूर आहे, हा नराधम आहे, याच्यात मिथ्या अहंकार आहे, नको याला परत आपण महासागरात टाकूया. म्हणजे याला परत भवसागरात टाकूया, जन्म मृत्यू जन्म मृत्यू याला अशा योनीमध्ये टाकूया की जिकडे त्याचं शुद्धीकरण होईल. मग कृष्ण आपल्याला अशा योनीमध्ये टाकतो की जिकडे आपल्याला खरोखर या ज्या असुरी इच्छा आहेत ना त्या आपल्या पूर्ण होतात आणि आपण किंवा तो आपल्याला पशु योनीमध्ये टाकतो जिकडे पूर्ण अंधकार अज्ञान असं असत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कौंतेया, असुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत, हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्णा. आता इकडे आपल्याला कृष्णानी जणू काही एक वॉर्निंग दिली आहे, पण ती किती सौम्य शब्दात दिलेली आहे बघा. कृष्णानी सांगितलंय हे कौंतेया, आसुरी योनी मध्ये वारंवार जन्म घेणारे लोक माझ्याकडे कधी माझ्याकडे येऊ शकत नाहीत.
म्हणजे ही आपल्याला वॉर्निंग आहे की तुम्ही असुरी गुण बाळगू नका. असुरी गुण बाळगले तर मी तुम्हाला असुरी योनींमध्ये जन्म घ्यायला लावतो आणि मग तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे हे आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे की तुम्ही हे गुण बाळगू नका. आता कृष्ण सांगणारे नरकाचे तीन द्वार कोणते आहेत आता ऐकूया. पल्लवी अच्छा हे मला वाचायचं. हा एक मिनिट. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मात् एतत् त्रयं त्यजेत्. हरे कृष्ण. काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने तीन गुण सांगितलेले आहेत जी नरकाची तीन द्वारे काम क्रोध आणि लोभ. आणि बुद्धिमान माणूस जो आहे त्यांनी पहिली गोष्ट ओळखलं पाहिजे की हे तीन गुण माझ्यामध्ये आहेत. आता हे तीन गुण माझ्यामध्ये आहेत मग याच तुम्ही काय केलं पाहिजे. हे तीन गुण जर असतील तर त्याच्यावर तुम्ही मात केली पाहिजे. ती मात कशी करायची. खूप असंख्य इच्छा असतील तुमच्या तर थोड्या थोड्या इच्छा डायव्हर्ट करायच्या कृष्णाकडे. बरं का. तुम्हाला खूप खाण्याची आवड असेल आणि खूप खाण्याची आवड असेल मग काय खायचं. फक्त कृष्ण प्रसादच खायचा. कि तुम्ही जे काय कराल ना ते कृष्णासाठी करायचं आणि मग ते खायचं. खूप राग असेल ना तर काहीतरी कुठेतरी काउन्सिलिंग घ्यायचं. किंवा तुम्ही इस्कॉन मध्ये सुद्धा जाऊ शकता जे तुमच्या जवळ आहे तिकडे विचारू शकता आणि काउन्सिलिंग घेऊन या क्रोधावर मात करायचा. आणि लोभ जर खूप लोभ असेल तो सुद्धा कृष्णाकडे डायव्हर्ट करायचा आहे. आणि लोभ लोभाचं कारण काय आहे. लोभाचं कारण काम आहे. तर दोन्हीवर तुम्हाला जेव्हा तुम्ही खूप श्रील प्रभुपादांची पुस्तकं वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरोखरच जेव्हा आपण कृष्ण सेवा करतो कृष्णासाठी कुठलंही कार्य करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा कृष्ण पूर्ण करतो. सर्व इच्छा. त्याच्यामुळे हे ज्ञान जे आहे हे तुम्ही मिळवा. संत चरित्र वाचा. यानी दोन्हीही काम आणि लोभ हे तुमचं कृष्णाकडे डायव्हर्ट होईल. तर अशा तऱ्हेने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की हे तीन जर गुण तुमच्यामध्ये असतील तर आत्म्याचा तो विनाश आत्म्याचा विनाश होतो या तीन गुणांमुळे. आता आपले दोनच आहेत श्लोक. हरे कृष्णा. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. तर ज्याच्यामध्ये दैवी गुण आहेत बघा हे सगळे दैवी गुण आहे आणि जे असुरी गुण आहे त्याचा त्यांनी पूर्ण त्याग केला आहे किंवा ज्ञानामुळे ते गुण आता त्याच्यामध्ये नाहीच आहेत किंवा कृष्ण प्रेम जागृत झाल्यामुळे ते गुण त्याच्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. तर असे जे जी माणसं आहेत त्यांना कृष्ण प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक म्हणता. हा हा. ये शास्त्र विधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. हरे कृष्ण.
जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरी प्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परम गती ही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. म्हणजे जे इकडे कृष्णाने सांगितलेलं आहे, जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे किंवा जे शिला प्रभुपादाने आपल्याला सांगितलंय, हे आपण म्हणतो काही नाही, माझं जीवन एकदम मस्त आहे, एकदम मस्त, माझं काही वाईट होणारच नाहीये, असं म्हणून जो शास्त्र विधींचा त्याग करतो. किंवा अशी लोक म्हणतात, उद्या कोणी बघितलाय, पुढचा जन्म कोणी बघितलाय, आज मला एन्जॉय करायचंय, असा जो माणूस विचार करतो आणि त्या रीतीने तो हे सगळं वागतो, आपल्या मनाप्रमाणे तो कर्म करतो, मग कृष्णाने सांगितलंय त्याचा परिणाम काय होतो, कारण ते पण आपल्याला माहित पाहिजे ना. कृष्ण सांगतो त्याला सिद्धी सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. आता पुढे ऐकूया, शेवटचा श्लोक आहे, आम्ही आता वाचते. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुम इह अर्हसि. हरे कृष्णा. म्हणून मनुष्याने शास्त्र विधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणलं पाहिजे. अशी विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. म्हणजे आपण जाणलं पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे, जे निषिद्ध आहे ते ती कर्म कोणती आहे, किंवा कर्म विकर्म हे आपण जाणलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण त्याप्रमाणे ज्ञान घेऊन तसं आचरण केलं पाहिजे, तीच कर्म केली पाहिजे आणि असे करून आपण आपली उन्नती होईल. अशा तऱ्हेने आपण शास्त्रांनी सांगितल्या प्रमाणे आपलं आचरण आणि आपली कर्मे केली पाहिजे, तर हे असं केलं तरच आपल्याला परमगती प्राप्त होईल. आता 16वा अध्याय झालाय, त्यात आपण काय शिकलो, दैवी गुण कोणते, असुरी गुण कोणते. दैवी गुण 26 आहेत आणि असुरी गुण फक्त 6 आहे. मग राक्षसी स्वभाव कसा आहे यावर कृष्णाने खूप डिटेल मध्ये सांगितलंय. नास्तिक माणूस कसा विचार करतो, एखादा सायंटिस्ट असतो तो काय करतो, किंवा ही असुरी लोक असतात ती कुठल्या कार्यामध्ये व्यस्त असतात, याबद्दल आपण डिटेल मध्ये बघितलंय. आणि मग कृष्णाने सांगितलंय की राक्षसी गुण तुम्ही बाळगले त्याप्रमाणे तुम्ही कर्म करा, मग परिणाम काय होईल हे कृष्णाने सांगितलंय. आणि त्यांनी सांगितलंय तुमच्या हातात आहे, तुम्हाला तुमची उन्नती हवी आहे की अधोगती हवी आहे हे तुमच्या हातात आहे. आता काही तुम्हाला कुमुदा माताजी आलेले आहेत का? माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करता का?